बघा, एका संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी 45 येते, तर ती संख्या कोणती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या, ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलंय, ती संख्या किंवा एक संख्या आपण यक्ष समजू. यक्ष समजलेल्या संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी 45 येते असं गणित म्हणते. अशा पद्धतीची मांडणी, एक संख्या यक्ष, यक्षच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, चाचीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करतो, 4/5 पटीमधून 3 वजा केले असता म्हणून वजाती वजाबाकी, अर्थात येणारं उत्तर 45. लेकरांनो लक्ष द्या, हे यक्ष 4 सोबत गुणीला, गुणाकार 4 यक्ष छेदस्थानी 5 वजा 3 बराबर 45. गणिताला इकडं घ्या, लक्ष द्या, 4 यक्ष छेदस्थानी 5 वजा 3 बराबर 45 हा 4 यक्ष छेदस्थानी 5 वजा 3 पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, 5 तरी 15 अंश वजा असेल तर वजा करणे, 4 यक्ष वजा करा. छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर 45, 4 यक्ष वजा 15 अंशातील पद अशीच राहू द्या. 45 कडे जाताना 5 हे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते. सर लेकरांनो, 4 यक्ष वजा 15 हा गुणाकार 5 5 25 2 5 2 22. आता 4 यक्षला एकटं करू, 225 कडे जाताना 15 अधिक स्वरूपात दाखवावे लागतात. लक्ष द्या, 4 यक्ष बराबर काय सर? ही बेरीज 225 आणि 5 3 10 40, 240. आता यक्षला एकटं करा, 240 कडे जाताना 4 भागीला स्वरूपात, आणि यक्ष बराबर काय? तर हा 4 सख 24, त्यावर हे 0. यक्ष म्हणजे ती संख्या. एक संख्या कोणती? तर 60 होय. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संख्या शाब्दिक उदाहरणे, व्यवहारी अपूर्णांक, एकचल समीकरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.